नमस्कार देशभूतच्या ऑनलाईन सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो. नवदुर्गानिमित्त नवरात्रीनिमित्त नवदुर्गाची आम्ही एक सिरीज करतो, त्यातल्या पहिल्या व्यक्ती तुम्ही. मला तुमच्या नेमबाजीकडे वळण्याच्या कारणाविषयी जरा जर तुम्ही विस्तृत माहिती दिली तर बघा. नेमबाजीमध्ये मी आधी गेली, मला मी MPSC चा अभ्यास करत होती, पोलीस खात्यात जायचं होतं. आणि मग एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी लाईक कराटे क्रिकेट अशा खेळत होती. त्याच दरम्यान माझी विश्वराज बामसरांची ओळख झाली आणि मग त्यांनी नाशिकमध्ये नेमबाजीचा खेळ नुकताच सुरू केला. आणि मग मी तसे ह्या गेम शिकत गेली, मग पुढे राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावर पदकं मिळाली, पुढे क्वालिफाय होती. आणि मग तशी मी नेमबाजीमध्ये माझा प्रवास सुरू झाला. आणि मग एका कालाने मी बाकी MPSC सोडून नेमबाजीमध्येच खूप प्रगती करत गेली. आणि मग इथं असं लक्षात आलं की प्रशिक्षकांची पण खूप कमतरता आहे या फील्डमध्ये. मग मी प्रशिक्षक म्हणून गेल्या 17 वर्षापासून या फील्डमध्ये काम करते. गेल्या 17 वर्षापासून तुम्ही काम करता. 17 वर्षामध्ये बरेचसे स्टुडंट तुमच्या हाताखाली जाऊन राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले आहेत. बरेचसे स्टुडंट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले, त्याबद्दल तुम्ही पहिला जो आता 17 वर्षापासून मी काम करते, पहिले नाशिकमध्ये नेमबाजी हा गेम आम्हाला याची ॲडव्हर्टाईज करून लोकांना माहिती व्हायला खूप मेहनत घ्यावी लागली. कारण रायफल आणि पिस्तूल म्हटलं की लोकांना एक वेगळी भीती असते. पण जेव्हा आम्ही टार्गेटवर शूटिंग करून दाखवत होतो आणि आमचे मुलं वेगवेगळ्या मॅचेसमध्ये जाऊन पदकं जिंकत होते, त्यामुळे ह्या गेमकडे बघण्याचा कल एक वेगळा बदलला गेला. आत्ता जे आपले केंद्रीय क्रीडामंत्री झाले राज्यवर्धन सिंग राठोड, त्यांचं जेव्हा ऑलिम्पिक मेडल सिल्वर मेडल आलं ट्रॅप शूटिंगमध्ये, आणि मग तेव्हा ओव्हरऑल इंडियाचा नेमबाजीकडे बघण्याचा गव्हर्नमेंट सिस्टीमचा क्रीडा खात्याचा दृष्टिकोन बदलला, फॅसिलिटी येत गेल्या. आणि मग आत्ताशी आम्हाला पुढे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दिवस आले असं म्हणता येईल की आम्ही खूप चांगल्या लेवलला नेमबाजी हा गेम पुढे नेलेला आहे. तुम्ही NIS सर्टिफाईड ट्रेनर आहात. तुम्ही तुमचा करिअर ग्राफ पाहिला तर तो खूप उंचावर गेला. अशा परिस्थितीत तुम्हाला भारतात म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडून जो सपोर्ट मिळायला हवा होता तो मिळाला नाही, आणि त्यातच तुम्ही तुम्हाला श्रीलंकेकडून एक ऑफर आली, त्याविषयी. ॲक्च्युली मी जसं मी नेमबाजी शिकत होते तेव्हा मी राष्ट्रीय स्तरावर खेळत होते, आणि मला असं लक्षात आलं की नाशिकला प्रशिक्षकांची कमतरता आहे किंवा प्रशिक्षकांची एकंदरच खूप कमतरता आहे चांगल्या प्रशिक्षकांची. आणि मग वामसरांचं कायम हे असायचं की प्रशिक्षकाला पण चांगलं व्हॅल्यू दिली गेली पाहिजे, प्रशिक्षकाने पण चांगलं अपडेट राहिलं पाहिजे आपल्या नॉलेजच्या बाबतीत. आणि मला इथे एक कुतूहल होतं की फॉरेनचे कोचेस इंडियामध्ये येतात ट्रेनिंग देतात, मग असं वेगळं काय असतं त्यांच्यामध्ये. म्हणून मग मी कोचेस ट्रेनिंग कोर्स वेगवेगळे करत गेली, एशियन कोचेस ट्रेनिंग कोर्स केला, माझं एशियन लेवलचं लायसन्स झालं. मग मी फिनलँडला मॉन्टेनेग्रोला जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे कोचेस ट्रेनिंग वर्कशॉप असतात ते केले. आणि मग त्याच्यानंतर मला मी कुठल्याही जगामध्ये ॲज अ कोच म्हणून जाऊ शकते असं ते लायसन्स असतं. आणि मग मला नुकतीच श्रीलंकेची अपॉर्च्युनिटी आली आणि मग मी श्रीलंकेला गेली, तिथे साऊथ एशियन गेम्सपर्यंत आम्ही तिथल्या नेमबाजांना ट्रेनिंग दिलं आणि खूप चांगली कामगिरी झाली. आणि तिथली कामगिरी बघून मग आमच्या नॅशनल फेडरेशनने आम्हाला मला ऑफर दिली की तुम्ही भारतीय नेमबाजी संघाला प्रशिक्षक म्हणून जॉईन व्हाल. ती माझ्यासाठी मोठी संधी होती की जी त्या संधीची मी वाट बघत होते. आणि आता मी सध्या भारतीय नेमबाजी संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करतो. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही श्रीलंकेत कॉमनवेल्थसाठी जाणार नाही आता? नाही, आता मी भारतीय नेमबाजी संघाचं प्रशिक्षक पद घेतलेलं आहे. आमचं साऊथ एशियन गेम्सपर्यंत श्रीलंकेबरोबर कॉन्ट्रॅक्ट होतं, पुढचं आमचं कॉमनवेल्थपर्यंत वाढणार होतं, पण इन बिटवीन मला भारतीय नेमबाजी संघाने अप्रोच केला आणि मग शेवटी आपला देश म्हणून मी भारतीय नेमबाजी संघाचं प्रशिक्षक पद शिकले. तुम्ही श्रीलंकेत ट्रेनिंगला गेलेला असताना मी असं वाचलंय की अगोदर त्यांच्याकडे फक्त 2 मेडल्स होते आणि तुम्ही गेल्यानंतर रायफल शूटिंगमध्ये त्यांनी 12 तर पिस्टल शूटिंगमध्ये 5 मेडल घेतले. तर त्यावेळेस ट्रेनिंग देताना तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागले? श्रीलंकेला आम्हाला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. जी परिस्थिती भारताची 10 वर्षापूर्वी होती, लाईक शूटिंग गेमसाठी एक काही इम्पोर्टेड इक्विपमेंट लागत असतात, पिस्तोल रायफल आणि हे सगळे
विदेशी बनावटीचे असतात. युरोप कंट्रीमध्ये स्पेशली पिस्तूल रायफल तर आमच्याकडे 10 वर्षापूर्वी एका वेपनवर साधारण 7-8 लोक प्रॅक्टिस करायचे आणि मग त्याची खूपच अतिशय वाईट अवस्था असायची. त्यांना 8-8 जण एक इक्विपमेंट वापरताय. पण आता आम्हाला आमच्याकडे बऱ्यापैकी ॲटलिस्ट शूटर्सकडे पर्सनल इक्विपमेंट आले. क्लबला एका वेपनवर 2 किंवा 3 शूटर प्रॅक्टिस करतात, त्यामुळे भारताची कंडिशन बेटर आहे. श्रीलंकेला अजूनही 15-20 वर्षापूर्वीचे वेपन आहे आणि ते वेपन त्यांना काही तुटलं बिटलं तर ते लोक तिथल्या तिथलं काहीतरी त्यांच्या कंट्रीमध्ये जे काही पार्ट्स अवेलेबल आहेत ते टाकून त्या वेपनवर बिचारे चांगला सराव करत होते. म्हणजे त्यांची वेपन कधी बंद पडेल याची गॅरंटीच नव्हती. असे इक्विपमेंटची खूप कमतरता होती. त्यांच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज खूप विचित्र होत्या की इम्पोर्ट करण्यासाठी त्यांना स्पेशल गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागायची, जी इंडियामध्ये रिलॅक्स झाली होती. त्यामुळे इक्विपमेंटची कमतरता, त्यामुळे खेळाडू मेहनत घेऊनही ते त्या लेवलला येत नव्हते किंवा चांगल्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन त्यांना अवेलेबल नव्हतं. मग तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना मदत केली आणि त्यातून एकंदरच त्यांची कामगिरी. मला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल, एक महिला म्हणून किंवा एक खेळाडू म्हणून तुम्ही या स्पोर्ट्सकडे कसं पाहता? ॲक्च्युली ह्या स्पोर्ट्समध्ये आम्हाला तसं महिला म्हणून काही वेगळा चॅलेंजेस स्वीकारावं लागले नाही, कारण प्रशिक्षक पण लोकांना बघताना खूप मोठं कुतूहल आहे की नेमबाजी प्रशिक्षक एक महिला आहे. बट ओव्हरऑल बघता नेमबाजीमध्ये महिला किंवा मुली ह्या खूप पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे एक आम्हालाही एक वेगळं कुतूहल असतं की इतर लोकांच्या मानाने आम्ही एक वेगळ्या ॲडव्हेंचरस स्पोर्ट्समध्ये आहोत. सो इट इज ग्रेट अँड एन्जॉईंग एक्सपिरियन्स. तुमच्या आत्तापर्यंतचा करिअर ग्राफ म्हटला, कुठला तरी असा प्रसंग जो मुंबई मनात घर करून असेल? ॲक्च्युली मी पहिल्यांदाच भारतीय नेमबाजी संघाबरोबर आता नुकतीच म्युनिकला गेली होती वर्ल्ड कपला. आणि 12 मे रोजी माझे गुरुजी विश्वराज बाम यांचं निधन झालं, ज्यांनी मला हातामध्ये बंदूक पकडण्यापासून मी स्वतः नेमबाज म्हणून मला त्यांनी तयार केलं होतं, प्रशिक्षक म्हणून तयार केलं होतं. मी डिस्ट्रिक्ट लेवलला हा गेम डेव्हलप होती तेव्हा ते माझ्याबरोबर होते, राज्यस्तरीयवर माझ्याबरोबर होते, राष्ट्रीय स्तरीयवर ते माझ्याबरोबर होते. मी श्रीलंकेला गेली तेव्हासुद्धा ते माझ्याबरोबर होते, खूप आनंदी झाले होते. आणि भारतीय नेमबाजी संघाची प्रशिक्षक झाली तेव्हाही त्यांना खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा वर्ल्ड कपला बाहेर गेली भारतीय नेमबाजी संघावर आणि अचानक त्यांची बातमी आली, मी उसळून गेले होते. परत भारतात येण्याचा विचार करत होते, पण मला बऱ्याच जणांनी काउन्सिल केलं की तू असं आर्थवट कामगिरी सोडून आली तर सरांना वाटणार आवडणार नाही ते. त्यामुळे ते खूप मोठं दुःख होतं माझ्याबरोबर आणि एक आव्हान पण होतं की मला सरांच्या अंतर्दर्शनाला येता आलं नाही आणि मला महिना तिथं काढावा लागला आणि मला स्वतःला बॅलन्स करून भारतीय नेमबाजी संघाबरोबर राहावं लागलं आणि प्रशिक्षण द्यावं लागलं. बट हे मी एक सरांनी चॅलेंज स्वीकारायला शिकलो होतो, त्यामुळे ते मी चांगलं चॅलेंज स्वीकारलं. नक्कीच बाम सर तुमची कामगिरी करून खुश असतीलच आणि ते असं मॅम. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा, नवरात्रीनिमित्ताने आपण जो शोध घेतो आहे नवदुर्गांचा, त्यानिमित्ताने तुम्ही महिलेच्या आत्ताच्या स्थानाकडे कसं पाहता? आत्ता पूर्वीसारखी एवढी परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे, बट तरी हल्लीच्या मुलींना किंवा महिलांना खूप चांगल्या फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत, अपॉर्च्युनिटीज मिळत आहे. तर त्यांनी तो चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली त्याचा वापर केला पाहिजे सगळ्या क्षेत्रात, करिअर असेल, इतर करिअर असतील, खेळाडू म्हणून करिअर असेल, तर महिला खूप चांगल्या लेवलला पुढे जाऊ शकतात. आणि सिन्सिअरिटी, जबाबदारी पेलवण्याची शक्ती ही महिलांमध्ये खूप चांगली असते, त्यामुळे त्यांनी त्याचा खूप चांगला वापर करावा आणि आपल्या देशासाठी चांगली कामगिरी करावी अशी मी अपेक्षा करते. नेक्स्ट क्वेश्चन माझा असा आहे, पहिल्यांदा असं झालं आहे की क्रीडामंत्री एक खेळाडू, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळत आहेत कशा प्रकारे?
राजवर्धन सिंग राठोड स्वतः आर्मीमध्ये होते. आर्मीमध्ये त्यांनी खूप स्ट्रगल करून ते भारतीय नेमबाजी संघात आले. अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली. पहिलं ऑलिम्पिक पदक हे राजवर्धन सिंग राठोडने नेमबाजी या खेळामध्ये जिंकलं आहे. त्यामुळे एका खेळाडूला काय स्ट्रगल येतो वर येण्यासाठी हा त्या व्यक्तीला खूप चांगला माहिती आहे. आणि नुकतंच त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्रीपद स्वीकारलं आणि लगेच त्यांनी एक खूप चांगली घोषणा केली. आता तुम्ही बातम्यांमध्ये वाचलंच असेल की त्यांनी जे मुलं जे ॲथलीट्स एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स ऑलिम्पिक गेम याच्यासाठी पात्र ठरलेले आहेत अशा 107 खेळाडूंना त्यांनी आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस 50,000 पर मंथ मिळणार हे अनाऊन्स केलं, जे खेळाडूसाठी खूप गरजेचं असतं. भलेही खेळाडू कुठेही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट स्पॉन्सरशिप त्यांना मिळत असतील, बट खेळाडूंना इतका पैसा लागत असतो त्यांच्या ट्रेनिंगसाठी असेल, डायटसाठी असेल, फिटनेससाठी असेल, इंजुरी रिकवर करण्यासाठी असेल. आमच्या गेममधचं जो विचार केला तर आमच्या गेममध्ये पॅलेट्स किंवा ॲम्युनेशन वेपन हे जर खराब झालं तर ते रिपेअर करण्यासाठी फॉरेन कंट्रीमध्ये जावं लागतं. मग तो सगळा एक्सपेन्सेस, मग तो खेळाडू हे किती जणांकडे स्पॉन्सरशिप मागेल किंवा कोणा स्वतःची मदत घेण्यासाठी फिरत बसेल का सरावासाठी वेळ. त्यामुळे हे आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस जे त्यांनी काही 107 खेळाडूंना डिक्लेअर केलेले आहे याचा या खेळाडूंना खूप चांगला फायदा होईल आणि आपली त्यांचा इतर स्पॉन्सरशिप मिळवण्याकडे वेळ जाण्यापेक्षा त्यांना दर महिन्याला एक फिक्स इन्कम असेल आणि त्यांना एक मेंटल ॲश्युरिटी पण असेल की यस मला काही पैसा मिळणार आहे की ज्याचा मी उपयोग माझ्या खेळासाठी लावून माझ्या भारताला चांगले पदकं मिळवून देण्यासाठी करेल. ही एक खूप चांगली घोषणा त्यांनी केली आणि मला नक्कीच आशा आहे की 2020 ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू पात्र होतील किंवा ज्या खेळाडूंना पात्र होण्यासाठी जे आता तयारी करत आहे त्यांच्यासाठी पण ते लवकरच ऑलिम्पिक टास्क फोर्सचा जो ग्रुप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो स्थापन केलेला आहे त्याच्यासाठी पण ते नक्कीच चांगल्या स्कीम पुढच्या खेळाडूंना अनाऊन्स करतील. उजव्या डोळ्यांनी बघायचं डावा डोळा बदल, उजवा डोळा त्या डोळ्यांनी बघायचं तो डोळा बदल. सवय दोन्ही डोळे ओपन करून आता इथे छोटीशी खास आहे याला बॅक साईड व्ह्यू म्हणतात. ठीक आहे आता इथनं बघा बॅक व्ह्यू. ठीक आहे याच्या आता छोटीशी दांडी आहे त्याला फ्रंट आय म्हणतात. ठीक आहे तर हा बॅक व्ह्यू हा फ्रंट आय म्हणजे ब्लॅक बुक आहे त्याच्या खाली असं म्हणजे इंग्लिशमधला उलटा येईल असेल बघा दुसरे की बॅक व्ह्यू फ्रंट आय ब्लॅक बुकच्या खाली ते चित्र व्यवस्थित जे एक्झिस्ट आहे ते चित्र हळूच माहिती घेईल. दांडी बघायची ते पॅरल असेल यांच्या आणि ब्लॅक बोर्डच्या खाली आणि ट्रिगर एक शॉट मार कुठला चुकला तरी चालेल. चल राष्ट्रीय रेकॉर्ड तोडलाय मागच्या वर्षी.
आतापर्यंत.